आज सकाळपासून सल्पिया नॅशनल यूथ पार्लमेंटाच्या आताच्या या सत्राच्या निमाणेकडे आम्ही पावल्यात। म्हाका हे सगळे सत्र म्हणजे उद्घाटनाचे सत्र झाले उपरांत ऐकपाची संधी मिळाली। म्हाका बरे वक्ते आम्ही ऐकले, इन्स्पायरिंग असे स्पीकर्स आम्ही सगळे ऐकले। आणि आता तर निमाणेकडे रघुवीर बाब, मलायका आणि आमचे गुणाजी, नॅशनल यूथ अवॉर्डी गुणाजी मांद्रेकर, त्यांनाही सगळ्यांना ऐकपाक मिळाले। म्हाका याद झाली परत, कारण काय वर्षा फाटी MIT चे राहुल कराड आणि त्याच्या सगळ्या टीमीन पुणे हांगासर यूथ फेस्टिवल किंवा यूथ पार्लमेंट आयोजित केले, आणि आमचे मानाधिक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे बरोबर म्हाका त्या यूथ पार्लमेंटाक वचपाचो योग आयिल्लो। पुण्याक गेल्लो हांव त्या यूथ पार्लमेंटात, आणि थंय पळयल्लो आणि आतां पळयल्या उपरांत म्हणजे राहुलजी आमचे आणि प्रमोदजी ह्या दोघांनी एक मेळ करून एक स्टेट लेवल म्हणजे ज्याका आमी नॅशनल यूथ पार्लमेंट म्हणटात, पण आमचे संपूर्ण गोंय जे आसा, हे गोंयच्या संपूर्ण युवकांक ह्या कार्यक्रमात सहभागी करून घेऊन ताणें म्हटले ताका की फेस्टिवल ऑफ डेमोक्रसी म्हणून, हांव तर म्हणन एका फेस्टिवल ऑफ लिडरशीप म्हणून, कारण जे यूथ लिडर्स आसात त्या युथा भितरली लिडरशीप म्हाका याद जाता। हांव नेहरू युवा केंद्रान फाटली 27 वर्सां ऑफिसर म्हणून सर्वीस करता। 1997 ह्या वर्सा दिवचल तालुक्यातल्या नार्वे ह्या गांवांत एक 5 दिसांचे लिडरशीप डेवलपमेंट कॅम्प लायिल्लो, आणि त्या 5 दिसांच्या लिडरशीप कॅम्पांत एक युवक आयलो, 5 दीस कॅम्प लावून गेलो, आणि म्हाका म्हटलं असोच कॅम्प म्हज्याय गांवांत म्हाका लावूंक जाय। आम्ही ताज्या गांवांत गेले आणि ताज्याय गांवांत परत कॅम्प लायलो, आणि एक यूथ लिडरशीप कॅम्पाची एक माळ सुरू झाली, आणि तीच लिडरशीप 1997 आमकां 2018 मेरेन मिळून गोंयचो मुख्यमंत्री जाय मेरेन गोंयची लिडरशीप करपी एक लिडरशिपीचे नेतृत्व आमकां मेळ्ळें। हांव ह्या समयाचेर हांगा उपस्थित गोंयच्या सगळ्या तरणाट्यां कडेन मागतलो की ह्या सगळ्या वक्त्यांनी आमकां जे प्रेरणादायी जे हांगासर मार्गदर्शन केलां, ज्या तरेन आमचे मुखेलमंत्री एका यूथ क्लबाचे प्रेसिडेंट, साई स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबाचे प्रेसिडेंट म्हणून मुखार आयले, आपल्या कोठंबी गांवच्या विकासा खातीर, आपल्या दिवचल तालुक्याच्या विकासा खातीर ताणें एक यूथ लिडर म्हणून ज्या पद्दतीन आपले नेतृत्व दिले, गांवच्या विकासाचे प्रश्न किंवा गांवचे प्रश्न हातांत घेवपा खातीर ताणें योगदान दिले, तशेंच समेस्त सगळ्या ह्या युवकांनी, समेस्त गोंयच्या युवकांकूय अशाच तरेची प्रेरणा हे आमचे राहुल बाब कराड आणि ताज्या टिमीन आणि डॉक्टर प्रमोद सावंत आणि जे प्रयत्न घेऊन जी महिला हांगासर पार्लमेंट असतले, युवा पार्लमेंट असतले, आणि परवा जावपी पंचायत पार्लमेंट ह्या माध्यमातल्यान म्हाका दिसता निश्चितच ह्या युवकां मदीं, कारण हालींच नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातल्यान आमचे डायनॅमिक मिनिस्टर डॉक्टर आमचे डायनॅमिक असे मिनिस्टर अनुराग ठाकूर हांणी क्लीन इंडिया हो कार्यक्रम राबयला, आणि गोंयात आम्ही नेहरू युवा केंद्राच्या युवक मंडळ NSSच्या माध्यमातल्यान क्लीन इंडिया कार्यक्रमाच्या माध्यमातल्यान एक युवकांचो सहभाग ह्या गोंयच्या स्वच्छते खातीर दिलो, आणि तातूंत NSS असतले, NCC असतले, नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते सहभागी झाले। हांव जाणा हे अशा तरेचे काम करूनच तुमच्यातले नेतृत्व आता सगळ्या वक्त्यांनी तेच आमकां सांगले की आम्ही तुम्ही जे प्रश्न असतात समाजाचे आणि राष्ट्राचे ते घेयात, आणि म्हणून तुमकां आत्मभान, समाजभान आणि राष्ट्रभान अशी 3 भानांची जाणीव म्हाका दिसता करून एक दिवपाचो एक प्रयत्न ह्या आमच्या 3 दिसांच्या ह्या आमच्या 5 दिसांच्या ह्या यूथ पार्लमेंटाच्या माध्यमातल्यान जातलो। हांव आमचे राहुल कराड, आमचे डॉक्टर मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केले ते सगळ्यांचे अत्यंत उपकारी, आणि गोंयच्या सगळ्या तरणाट्यांकडे मागता की तुम्ही गोंयच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी जावचे। देव बरें करूं।